राज्य में गैर शिक्षण कर्मचारियों के सरकारी स्तर पर कृषि विश्वविद्यालय और संबंधित कॉलेज संत गाड़गे बाबा आज से कई दिनों से लंबे 6 मांगों को मानने के लिए आज से प्रदेश के कृषि विश्वविद्यालय एवं संबंधित महाविद्यालय के कर्मचारियों की शासन स्तर पर लंबे 6 मांगों को स्वीकार करने के लिए हड़ताल का आह्वान किया गया है। आज से प्रदेश के कृषि विश्वविद्यालय एवं संबंधित महाविद्यालयों के शिक्षकेतर कर्मचारियों की शासन स्तर पर लंबे 6 मांगों को स्वीकार करने के लिए संत गाड़गे बाबा अमरावती विश्वविद्यालय के कर्मचारियों ने अनिश्चितकालीन हड़ताल का आह्वान किया है। इसलिए विश्वविद्यालय परीक्षाओं का कामकाज प्रभावित होने के संकेत मिल रहे हैं। आंदोलन के चलते अमरावती विश्वविद्यालय का 23 फरवरी को होने वाला 49वां दीक्षांत समारोह कुछ तकनीकी कारणों से स्थगित कर दिया गया है। राज्यातील कृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालय यांच्या संपूर्ण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो संप चालू आहे पूर्ण राज्यभर, त्या 6 प्रमुख मागण्या त्याच्यामध्ये आहे आणि या संदर्भामध्ये दिनांक 15 तारखेला माननीय उपमुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक आणि योग्य पद्धतीनं या मागण्या आमच्या त्यापैकी 4 मागण्या ज्या होत्या त्या पूर्ण केल्या होत्या आणि त्या प्रकारचं कार्यवृत्त आमच्या हातात आलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही विनंती केली आणि त्यानुसार माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। परंतु जेव्हा कार्यवृत्त हातात आलं तर त्या चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी ठरल्या होत्या त्या इतिवृत्तामध्ये घेण्यात आल्या नाही आणि त्यामुळे आमच्या पदाधिकाऱ्यांचं समाधान झालं नाही आणि एक ठोस आश्वासक अशा प्रकारची स्पष्टता असलेलं इतिवृत्त आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आता कोणत्याही हालतीत कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे घेण्यात येणार नाही अशा प्रकारची राज्य समितीच्या बैठकीमध्ये आमची चर्चा झाली आणि निर्णय झाला। त्यानुसार आज 20 फेब्रुवारीपासून प्रत्येक विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयामध्ये संपूर्ण शिक्षकेतर कर्मचारी हे या बेमुदत आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आणि माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी इतिवृत्तामध्ये योग्य त्या दुरुस्त कराव्या आणि या आंदोलनाला पूर्णविराम देण्याकरता प्रयत्न करावा। धन्यवाद।